नमस्कार, मी मंजुषा, मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतो आहे खास उन्हाळा स्पेशल नाचणीच्या आंबीलची रेसिपी। ही आंबील उन्हाळ्यात आपल्या शरीराला थंडावा तर देतेच, त्याचबरोबर ही पौष्टिकही आहे, कारण नाचणीमध्ये कॅल्शियम तसेच लोह भरपूर प्रमाणात असतं। उन्हाळ्यात थंडगार सरबतं किंवा ज्यूस आपण नेहमीच पितो। चला तर आज आपण बनवूया खास उन्हाळ्यासाठी एक पारंपरिक पेय, पौष्टिक आणि थंडगार अशी ही नाचणीची आंबील। खूप छान टेस्ट असते याची। काहीजण ही इन्स्टंट पण बनवतात, पण मी इथे आमच्याकडे जी पारंपरिक पद्धत वापरली जाते त्या पद्धतीने बनवणार आहे, ज्यामुळे ही खूपच टेस्टी बनते। नाचणीची आंबील बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये आपल्याला अर्धी वाटी हे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये अर्धी वाटीच दही आहे, हे मिक्स करायचं आहे। दह्याऐवजी तुम्ही ताकही वापरू शकता। हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे। अर्धी वाटी पूर्ण आपल्याला पाणी इथं लागलेलं आहे। दही, पाणी आणि पीठ हे छान मिक्स करून अशी कन्सिस्टन्सी आपल्याला झाली पाहिजे। हे पीठ आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे। जर तुम्हाला सकाळी आंबील करायची असेल तर तुम्हाला रात्री पीठ भिजवलं पाहिजे। मी हे पीठ रात्रभर भिजत ठेवलं होतं, सकाळी हे अशा पद्धतीनं दिसेल। हे छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा आणि 1/2 चमचा जिरे, हे सर्व एकत्र बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही याच्यात थोडंसं पाणीही ॲड करू शकता। इथे आपली आलं, लसूण आणि जिरे थोडंसं पाणी घालून बारीक वाटून पेस्ट तयार झालेली आहे। इथे तुम्ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट किंवा तयार जिरेपूड शक्यतो वापरू नका, कारण फ्रेश आलं लसूण आणि जिऱ्याचा स्वाद आंबिलीला खूप छान येतो। आता एका भांड्यात 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे। यात ही वाटलेली आलं लसूण जिरे याची संपूर्ण पेस्ट घालायची आहे। 1/2 चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आणि या पाण्याला एक उकळी आणायची आहे। आलं, लसूण, हिंग, जिरे सर्व शिजून या सर्वाचा स्वाद आता पाण्यात उतरला आहे। आता गॅस बारीक करूया आणि आपण हे भिजवलेलं पीठ होतं ते आपण यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया। एका हाताने पीठ ओतूया आणि दुसऱ्या हाताने चमच्याने एकसारखं ढवळूया, नाहीतर पिठाच्या गाठी होऊ शकतात। आपलं पीठ आता छान मिक्स झालं आहे। आता याला उकळी आली की बारीक गॅसवरच 2-3 मिनटे हे पीठ असे शिजत ठेवूया। 2-3 मिनटे झालेली आहेत। आता गॅस बंद करूया आणि भांडे खाली उतरून ही आंबील थंड होऊ देऊया। ही आंबील आहे अशीही तुम्ही पिऊ शकता, किंवा थंड झालेल्या आंबिलीत थोडे ताक मिक्स करूनही याची टेस्ट खूप छान लागते। अशा प्रकारे पिण्यासाठी तयार झालेली आहे पौष्टिक आणि थंडगार अशी ही नाचणीची आंबील। ही आणखी थंडगार हवी असेल तर तुम्ही 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवून आणखी थंड करूनही याचा आस्वाद घेऊ शकता। तर या उन्हाळ्यात नक्की आस्वाद घ्या या पौष्टिक आणि थंडगार अशा नाचणीच्या आंबिलीचा। आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि व्हिडिओला लाईक, कमेंट
आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखीन एक टेस्टी खमंग आणि चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा माझं चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.